नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत आम्ही आपल्याला करिअर मार्गदर्शनासाठी आलो आहोत. आता तुम्ही म्हणाल की सर, जून महिन्यापासून आमच्या डोक्यावर टेन्शन आहे, शाळेत गेलं की बाई म्हणतात काय आहे तुझं, 10वीचं वर्ष आहे ना, चल वर्गात. घरी आलं, घरी टी व्ही पाहताना आई म्हणते अरे 10वीचं वर्ष आहे ना, काय टी व्ही पाहतो, चल अभ्यास कर. इतकंच काय, बाहेर खेळायला सुद्धा गेलं तर शेजारच्या काकू म्हणतात अरे 10वीचं वर्ष आहे ना, अभ्यास कर. म्हणजे इतकं डोक्यावर टेन्शन असताना आणि परीक्षा साधारणतः 1-1.5 महिन्यावर आलेली असताना सर, हे काय आहे करिअर मार्गदर्शन? तर विद्यार्थी मित्रांनो, करिअर मार्गदर्शनाच्या आधी आपण थोडं परीक्षेच्या दृष्टिकोनातनं काय करता येईल ते पाहूया. आज तुम्ही मोबाईल वापरता, स्मार्ट मोबाईल वापरता, तसाच आजचा जमानासुद्धा स्मार्ट झालेला आहे. आणि हे स्मार्ट मोबाईल वापरत असताना आपण परीक्षेची तयारी करतोय त्यात थोडं जर स्मार्ट वर्क केलं तर तुमची कार्यक्षमता कित्येक पटीनं वाढू शकते. मग यासाठी स्मार्ट वर्क करायचं म्हणजे काय करायचं? आपण लहानपणापासून एक कावळ्याची गोष्ट ऐकतो, एका भांड्यात पाणी होतं, पाणी तळाला होतं, मग कावळ्याने इकडं तिकडं फिरून दगडं आणले, पाण्याची पातळी वर आली, पाणी पिलं. पण आजचा जो कावळा आहे तो काय करेल, थोडं स्मार्ट वर्क करेल, इकडं तिकडं फिरणार, पाहणार कुठं काही सापडत आहे का, मग स्ट्रॉ सापडल्यानंतर स्ट्रॉने पाणी पिईल. आता प्रत्येकाला तर हार्डवर्क करायचंच आहे, पण त्याला जर आपली स्मार्ट वर्कची जोड असेल तर निश्चितच आपली कार्यक्षमता कित्येक पटीनं वाढू शकते. थोडा विचार करा, आईन्स्टाईनचं जेव्हा ब्रेन मॅपिंग केलं गेलं तेव्हा आईन्स्टाईनच्या मेंदूचा फक्त 11.5% भाग वापरण्यात आला होता, आणि सर्वसामान्य माणसाचा आपण जर विचार केला तर 8% ते फक्त 12% मेंदूचा वापर होतो. मग ही जी हुशार मंडळी म्हणतो आपण की ज्यांना 95% पडतात, कोणाला 98% पडतात, तर काही जणांना 35% पडतात, ह्यांच्या मेंदूमध्ये जास्त फरक असतो का? नाही. बरं, यांना जास्त काही पुस्तकं NCERT दिलेले आहेत का? नाही. तीच पुस्तकं वापरणार. त्यांना 24 तासाच्याऐवजी 36 तास दिलेत का? मित्रांनो, नाही. त्यांनासुद्धा 24 तास मिळणार, त्यातले ते 12 तास झोपणारच आहेत. मग असं असताना हा मार्कातला फरक काय? तर हा मार्कातला फरक जो आहे तो अभ्यास तर आहेच आहे, पण थोडा विचारात फरक जर केला आपण तर आपल्यालासुद्धा चांगले मार्क मिळू शकतात. मग विचारात फरक म्हणजे काय करायचा? तर थोडं स्मार्ट वर्क करायचं. आता बऱ्याच शाळांमध्ये मी कॉन्सिलिंगसाठी फिरत असतो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, प्रॉब्लेम असतो की सर आम्ही खूप अभ्यास करतो. आता मी तर नांदेडला पाहतो, 10वीच्या परीक्षेला पालक बरेचसे सोडवायला येतात आणि विद्यार्थी मागं बसून वाचत असतात, अगदी परीक्षा हॉलला जाईपर्यंत त्यांचं वाचन चालू असतं. मग इतकं आपण वाचन करतो तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की सर आम्ही परीक्षेत गेलं की नेमकं विसरतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची आपण अभ्यासाची पद्धती पाहिली तर साधारणतः वाचत बसणे हा त्यांचा अभ्यास असतो. काही जण लिखाण करतात पण बऱ्याच जणांना कंटाळा असतो. आता आपण काही 5% महाभाग असतात त्यांची घोकंपट्टी असते. समजा तुमच्या अभ्यासक्रमात गॉस थेरम आहे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओवर क्लोज सर्फेस इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस इन्क्लोज्ड बाय दॅट सर्फेस. आता ह्याच्यात प्रॉब्लेम असा येतो की मधले तुमचे 2 शब्द जर विसरले तर बाकीचं सगळंच विसरून जातं. मग आता वाचायचं नाही, मग घोकंपट्टी करायची नाही, मग मग अभ्यास कसा करायचा? तर शास्त्रीय दृष्टिकोनातनं आपण थोडा अभ्यास पद्धतीचा विचार करूया. परीक्षेत गेल्यानंतर थोडं परीक्षा हॉलमध्ये तुम्ही गेलात त्याचा विचार करा. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर आपण काय करत असतो? आपण वाचत असतो का? नाही. आपण काय करतो? आपण जे काही वाचलंय ते आठवण्याचा प्रयत्न करत असतो. याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये रिटेन्शन ऑफ मेमरी म्हणतात. आपण फक्त आपल्या मेंदूला माहिती टाकण्याची किंवा मेंदूमध्ये माहिती टाकण्याचं काम करतो. मेंदूमधनं ती बाहेर काढण्याची आपण कधी प्रयत्नही करत नाही आणि आपल्या मेंदूला सवयही लावत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला परीक्षेत हा प्रॉब्लेम येतो. एक साधं उदाहरण देतो, घरी आपल्याला आई म्हणली की आपण झाडतो. समजा आपल्याला उजव्या हाताने झाडायची सवय आहे आणि आपण डाव्या हाताने झाडत असू, एखाद्या वेळेस मार लागला आणि डाव्या हाताने झाडण्याचा प्रयत्न केला तर झाडता येईल का? नाही, अवघड जाईल. समजा आपण उजव्या हाताने क्रिकेट बॉलिंग करत असू आणि एखाद्या वेळेस उजव्या हाताला कॅच घेताना मार लागला आणि डाव्या हाताने आपण बॉलिंग टाकतोय, येईल का तशी टाकता? नाही येणार, कारण आपण त्या अवयवाला सवयच लावलेली नसते. आपल्या मेंदूचंही तसंच आहे. आपण जेव्हा आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला आठवत नाही, कारण आपण आपल्या मेंदूला तसं सवयच लावलेली नसते. मग आता तुम्ही म्हणाल की बाबा मेंदूला आठवण्याची ट्रेनिंग कशी द्यायची? तर आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये थोडा बदल करायचा आहे. साधारणतः आपण 1 तास अभ्यास करत असू तर 1/2 तास किंवा 30 मिनटं तुम्ही
पुस्तकात समजा इतिहासाचा पहिला धडा आहे तुम्हाला उपयोजित इतिहास अप्लाइड हिस्ट्री, याचे 4 ते 5 पानं वाचून काढा. आता ही वाचून झाल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासात कोणाचे 4 होतील कोणाचे 5 होतील आणि हे पानं वाचून झाल्यानंतर त्या पुस्तक बाजूला ठेवून द्यायचं. पुस्तक बाजूला ठेवल्यानंतर पुढचे 10 मिनटं फक्त ही 4 ते 5 पानामध्ये तुम्ही काय माहिती वाचली हे आठवण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे तुमच्या मेंदूला आठवण्याचा सराव होतो. दिस इज कॉल्ड ॲज ट्रेनिंग फॉर रिट्रीवल ऑफ द मेमरी टू द ब्रेन. आणि एक साधारणतः 10 ते 15 मिनटात आपल्याला कोणाला 30% माहिती आठवेल, कोणाला 40% आठवेल, कोणाला 50% आठवेल. त्यानंतर परत पुस्तक काढायचं आणि आपल्याला काय माहिती आठवली नाही हे परत वाचून काढण्याचा प्रयत्न करायचा. ही माहिती वाचल्यानंतर परत पुस्तक बाजूला ठेवायचं आणि परत आठवण्याचा प्रयत्न करायचा की आपल्याला जी माहिती आठवली नव्हती ती आता परत आठवते काय. असा जर तुम्ही अभ्यास पद्धतीमध्ये 2 ते 3 महिने बदल केला तर निश्चितच हा न आठवण्याचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. मग आपला हा न आठवण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे काय होईल, टू दी स्पेसिफिक आपण आन्सर लिहू शकू आणि आपल्याला चांगल्यात चांगले मार्क या लिहिण्यामुळं पडू शकतात. क्रिएटिव्हिटी करून आपल्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचा आपण प्रयत्न करत नाही. मग याचे काही उदाहरणं तुम्हाला मेमरी टेक्निकमध्ये सुद्धा 2 टेक्निक आहेत, एक लिंक मेथड आणि एक पेग मेथड. आता लहानपणापासून आपल्याला आता मला सुद्धा जे ग्रह आहेत सूर्यमालेतले सोलार सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, सूर्यापासून ते नेपच्यून जे काय आहे ग्रह शेवटचा 8 ग्रह, तर ही जी मालिका आहे ही लक्षात ठेवता येत नव्हती. मग एक सोपा फॉर्म्युला माझ्या शिक्षकांनी सांगितला, एक वाक्य लक्षात ठेव, तुला हे सगळे ग्रह लक्षात ठेवता येतील. माय व्हेरी एक्सायटेड मदर जस्ट सर्व्ड अस नूडल, हे जर वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला पूर्ण ग्रह क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये लक्षात ठेवता येतील. आपण ती क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लक्षात ठेवली नाही तर ग्रह लक्षात येतात पण त्यांचं जे स्थान आहे हे इकडचं तिकडं होतं. आता आपण वाक्य पाहूयात. माय व्हेरी एक्सायटेड मदर, आता याचं प्रत्येकाचं आपण जर पहिलं अक्षर घेतलं तर आपली सूर्यमाला जी आहे किंवा सोलर सिस्टीम आहे ही पूर्ण होऊ शकते. माय मर्क्युरी, व्ही व्हीनस, ई अर्थ, एम मार्स, जे ज्युपिटर, एस सॅटर्न, यू युरेनस आणि एन नेपच्यून. अशा प्रकारे आपण ही जी लिंक मेथड आहे, यमला आपण मर्क्युरीशी लिंक केलंय, व्हीला व्हीनसशी लिंक केलंय, पण या वाक्याचा एक स्पेसिफिक अर्थ आहे आणि त्या अर्थामधनं आपण हे जे वेगवेगळे ग्रह आहेत हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा आपण जर असं काही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर किती चांगलं होईल. आता एका शाळेत गेलो मी, तिथं 2 जण भांडत होते. मला म्हणाले सर ते डोबे रायनर खराब आहे, दुसरा म्हणला सर ते न्यूलँड्स खराब आहे. मग त्या एका मुलीला विचारले मी, काय बाबा हे काय म्हणतात, मला तर काही समजत नाही, 2 जण खराब आहेत म्हणायला लागलेत न्यूलँड्स आणि डोबे रायनर. ती म्हणली सर हे दोघंही खराब आहेत म्हणे, न्यूलँड्स आणि डोबे रायनर अजिबात लक्षात राहत नाही. मग आता हे एक सोप्या पद्धतीनं आपण कसं लक्षात ठेवू शकतो, एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला हा पूर्ण न्यूलँड्स लक्षात ठेवता येईल. आता हे वाक्य कोणतं आहे तर हसली, बेबी, छान, पण, नंतर, ओ माय गॉड, दात दिसले. आता याची जर पहिली वाक्य तुम्ही पहिले शब्द घेतले, याच ही बेबीचं बी ई घेतलं, हे बी घेतलं मी, हे सी, हे पी एन ओ, एच हायड्रोजन, बी बेरिलियम, हे बोरॉन बी, कार्बन, पोटॅशियम, नायट्रोजन, ऑक्सिजन. 1 2 3 4 5 6 7 आणि 8वा एलिमेंट जो येणार आहे न्यूलँडच्या अष्टक नियमामधला हा परत खाली येणार आहे तुमचा. तर ही जी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे, बरेचदा आपण हे पाठ करतो पण याची जी आहे, बोरॉन कार्बनच्या जागी जाऊ शकतो, कार्बन बोरॉनच्या जागी जाऊ शकतो, फॉस्फरस इकडे येऊ शकतो. तर हे वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवलं क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने
तर तुमचा हा जो सिक्वेन्स आहे हे तर एलिमेंट लक्षात राहतीलच, पण हा सिक्वेन्ससुद्धा तुमचा अजिबात डिस्टर्ब होणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची क्रिएटिव्हिटी वेगळी असते, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने वेगवेगळे वाक्य तयार करू शकता आणि वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ते वापरू शकता. आता एक छोटीशी आपण गोष्ट पाहू, जी की आपण थोडं स्मार्ट वर्क केलं तर पेपरमध्ये आपला बराचसा फरक पडू शकतो. साधारणतः पेपर लिहिताना आपल्याला आपल्या सरांनी सांगितलेलं असतं की एकदा पेपर वाचा. वाचा म्हणजे आपण त्याला 10-15 मिनटं लागत नाहीत, साधारणतः अभ्यास झालेला असल्यामुळं 1-2-3 मिनटात आपण पेपर ओव्हरलुक केला की आपल्याला प्रश्नांचं स्वरूप समजतं. किंवा तुमचा पेपर 12वीला कुठं गेलेला आहे माहीत नसतं, पेपर गेल्यानंतर तिथं मास्किंग होत असते, तो कोणत्या सेंटरचा आहे, कोणत्या गावचा आहे, हा मुलगा कसा आहे, हे जे पेपर तपासणारे असतात त्यांना काहीच माहिती नसतं. मग तो काय करतो की पहिला प्रश्न साधारणतः अगदी मन लावून वाचतो. मग तो प्रश्न मन लावून वाचल्यानंतर समजा तुम्ही पहिला प्रश्न खूप चांगला लिहिला आहे, काही जणांचा निबंधात हातकंडा असतो, काही जण पत्रलेखन लिहू शकतात, काही जण ग्रामर लिहू शकतात, पहिला प्रश्न तुम्ही एक खूप चांगला लिहिलेला आहे. आणि काही विद्यार्थी असतात की पहिला प्रश्न समजा मॅथमॅटिक्सचा सोडवायला घेतला की मग मध्येच कुठंतरी स्टेप खडाखोड करणे, काही जण तर उत्तर लिहिल्यानंतर मागच्या पानावर पहा म्हणून PTO म्हणूनही लिहितात. तुम्ही जर पहिला प्रश्न चांगला लिहिला असेल तर त्या तपासणाऱ्याच्या मनामध्ये तुमचं जे फर्स्ट इम्प्रेशन आहे ते अतिशय चांगलं होतं. तो काय म्हणेल, अरे बच्चा अच्छा आहे. समजा तुम्ही प्रश्नात खडाखोड केली असेल, खराब लिहिलं असेल, तर तो काय म्हणेल, पोरगा असंच आहे. मग या दोन मेंटॅलिटीने पेपर तपासताना पुढचे प्रश्न जेव्हा तपासले जातात खूप मोठा फरक पडत असतो. आता भाषा विषयाचा जर आपण विचार केला, निबंधामध्ये फिक्स स्ट्रक्चर नसतं की मार्क त्याला 10 हे पॉईंट लिहिले तर इतके द्या, परीक्षकाच्या मनावर असतं. जर पहिला प्रश्न तुम्ही चांगला लिहिला असेल आणि तुमचं फर्स्ट इम्प्रेशन चांगला असेल तर साधारणतः तुम्हाला मार्क देताना पुढे हात ढिल्ले सोडून मार्क दिले जातात. पण तुम्ही पहिलाच प्रश्न खडाखोड लिहिलेली आहे तर तो मार्क देणार नाही तुम्हाला चांगले. बरेचदा तपासणाऱ्याची द्विधा मनस्थिती असते, साधारणतः 4-5 प्रश्न तर असतातच, त्यात त्याला वाटतं की 5 प्रश्न असेल तर याला 4 द्यावं का 3 द्यावं. तुमचं जर फर्स्ट इम्प्रेशन चांगला असेल तर निश्चित तुम्हाला 3 4 मार्क मिळतील, आणि तुमचं जर फर्स्ट इम्प्रेशन खराब असेल 4 3 देईल. असे 5 द्विधा मनस्थितीचे आपण जर प्रश्न पडले, एखाद्या विद्यार्थ्याला 60 मिळणार असतील तर फरक किती पडतो पहा. तुम्हाला जर 60 मिळणार आहे, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं आहे, तर +5 तुम्हाला मिळतील, 65 जाईल तो विद्यार्थी. आणि समजा तुमचं इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन खराब आहे, -5 मिळाले 60 तर 55, म्हणजे 10 फरक फक्त तुम्ही पहिला प्रश्न चांगला लिहिल्यामुळे होऊ शकतो. त्यानंतर दुसरा फायदा असा आहे की जेव्हा आपण पहिला प्रश्न खूप चांगला लिहितो त्यावेळेस आपल्याला आनंद होतो, दॅट इज कॉल्ड एज हॅपी स्टेट ऑफ माइंड. आणि तुम्ही पहिला प्रश्न तुमचा चुकला आहे तर तुम्हाला एक टेन्शन येतं, दॅट इज कॉल्ड एज फ्रस्ट्रेटेड स्टेट ऑफ माइंड. जेव्हा फ्रस्ट्रेटेड स्टेट ऑफ माइंड असतं त्यावेळेस ग्लुकोकॉर्टिकॉइड नावाचं एक एन्झाईम आपल्या शरीरात सिक्रेशन होत असतं आणि त्याच्यामुळं आपल्याला विसरायला होतं. त्याच्यामुळं कधीही पहा की आपल्याला फ्रस्ट्रेशन आलं की जे आठवणार आहे तेही आठवत नाही, पण आपलं हॅपी स्टेट ऑफ माइंड असेल तर साधारणतः आपल्याला जो अभ्यास केलेला आहे तो नीट आठवतो. त्यामुळं फक्त आपण अभ्यास पद्धतीमध्ये जर बदल केला तर निश्चितच चांगल्या प्रकारचं यश तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळं हार्डवर्क तर आपल्याला करायचंच आहे, हार्डवर्क बरोबर तुम्ही जर स्मार्ट वर्कची जोड दिली तर निश्चितच तुमचं भविष्य हे उज्ज्वल असेल. येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो, धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं परीक्षेविषयी. याचं पुढचं पाऊल म्हणजे 10वीनंतर तुम्हाला करिअरविषयीचाही विचार करायला हवा. तर आता डॉक्टर ओमप्रकाश दरक हे आपल्याला करिअरविषयी मार्गदर्शन करतील. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या करिअरच्या क्षेत्रातील उत्तम संधीविषयी मी प्राध्यापक डॉक्टर ओमप्रकाश दरक आज आपल्याशी चर्चा करणार आहे. मित्रांनो, खरेखरे सांगा, करिअर म्हणजे काय असा जर प्रश्न प्रत्यक्ष कार्यक्रमातून विचारला तर अनेकानेक विद्यार्थ्यांचं उत्तर हमखास मिळतं आणि ते या पद्धतीचं असतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 6 पॅकेज असणारी नोकरी असावी, 5 असणारा रूमचा फ्लॅट असावा म्हणजेच 3BHK फ्लॅट असावा, घरासमोर 4-चाकी गाडी असावी, 3 सुखी परिवार असावा, 2 आईवडिलांचा आशीर्वाद डोक्यावर असावा,
आणि एक समजूतदार जोडीदार असावा, म्हणजे आयुष्य कसं सुखी समाधानाने जगता येईल। मग त्यासाठी आज आपल्याकडे तर काही जादूची छडी नाही आहे की ती जादूची कांडी आपण फिरवली आणि सगळं काही मिळालं। दे रे हरी खाटल्यावरी असं तर जमणारच नाही। मग काय करायचं? तर सर्वप्रथम आज तुम्ही शिक्षण घेत आहात शाळेमध्ये, दहावीला आहात, दहावीचं शिक्षण मन लावून पूर्ण करायचं। मग परीक्षा ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, आपण निव्वळ परीक्षार्थी नाही बनायचं, तर आपण विद्यार्थी बनायचं, संपूर्ण ज्ञान संपादन करून पुढच्या शिक्षणासाठी सज्ज व्हायचं। एकदा का शिक्षण पूर्ण झालं की मग पुढचा प्रश्न येतो आपल्या करिअरचा, दहावीनंतर कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आणि आपलं करिअर कसं घडवायचं। सर्वसाधारणपणे विद्यार्थी दहावी झाली की मग मेडिकल आणि इंजिनिअरिंग असे दोनच पर्याय पाहतात आणि मग 11वी 12वी नीट JEE मेन्स ॲडव्हान्स CET या एंट्रन्स परीक्षेच्या नावाखाली कोचिंग क्लासेसच्या विळख्यात अनायासपणे अडकतात आणि पालकही नाहक त्याच्यावर हजारो रुपये खर्च करतात। दुर्दैवाने अपयश आलंच तर मग आपल्या पालकांच्या स्वप्नांवर विद्यार्थी सर्रासपणे तिलांजली देऊन टाकतात आणि मग पश्चाताप करतात। मित्रांनो, असं करण्याच्याऐवजी 2 मिनिट शांततेनं विचार करा आणि विचार करून निर्णय करा की आपल्याला पुढे करायचं काय आहे। तुम्हाला परिपूर्ण कौशल्य ज्ञान मिळवायचं आहे तर पॉलिटेक्निकचा राजमार्ग निवडा। आपल्या दिव्य स्वप्नांना पूर्ण करण्याची तुम्हाला दिशा पण मिळेल आणि खर्च पण कमी लागेल। इयत्ता 10वीनंतर 3 वर्षामध्येच औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत, विपुल संधी उपलब्ध आहेत आणि चांगल्या पगाराची आणि चांगल्या मानसन्मानाची नोकरी तुमच्या दाराशी तुमच्या सोबत असणार आहे। तंत्रनिकेतनमध्ये साधारणतः संबंध महाराष्ट्रातून 1.5 लाख विद्यार्थी दरवर्षी उद्योग समूहात पदार्पण करून आपल्या कुटुंबाची आणि देशाची आर्थिक बाजू भक्कम बनवित असतात। मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स या नियमित पदविका अभ्यासक्रमांसोबतच मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असे एक ना अनेक 73 विविध शाखा या तंत्रनिकेतनमध्ये आहेत। आपण चांगली ती शाखा निवडावी। 3 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर तंत्रनिकेतनच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत कंपन्या तुम्हाला ऑफर्स लेटर देतात। मागच्या 3 वर्षात जर नांदेड जिल्ह्याचा आढावा पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की एका विद्यार्थ्याला साधारणतः 3-3 कंपन्यांचे ऑफर लेटर्स आहेत आणि मग विद्यार्थी ठरवतो की मला ही कंपनी पाहिजे आणि ती कंपनी नकोय, कारण त्या कंपनीचं पॅकेज चांगलं आहे, या कंपनीचं पॅकेज कमी आहे। मागील 4 वर्षाचे प्लेसमेंट पाहता पदविकाधारक विद्यार्थ्यांना प्रचंड मागणी आहे। तुम्ही फक्त कौशल्यपूर्ण पदवी प्राप्त करा, तुमच्या नोकरीची चिंता आमच्यावर सोडा, कारण आमचे उद्योग कंपन्यांसोबत घट्ट नाते आहे। असं केव्हा घडतं मित्रांनो? आपण परिपूर्ण तंत्रनिकेतनमधून, चांगल्या तंत्रनिकेतनमधून, योग्य संस्थेमधून जर शिक्षण घेतलं तर, आणि योग्य तंत्रनिकेतन म्हणजे कोणतं की जिथे MSBT मानकानुसार, नियमाप्रमाणे, AICTE नियमाप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, शिक्षक पूर्ण वेळ आहेत, सुसज्ज ग्रंथालय आहे, व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष लक्ष दिल्या जातं आणि सोबतच 100% अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेचाही सराव करून घेतला जातो, असं हे तंत्रनिकेतन परिपूर्ण तंत्रनिकेतन आहे असं समजावं। जिथे 100% प्रॅक्टिकल्स करून घेतले जातात, इन्स्ट्रुमेंट्स भरपूर आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक करण्याची सोय आहे, अशा तंत्रनिकेतनमध्ये आपण प्रवेश घ्यावा। नाहीतर मग ये रे ॲडमिशनला आणि भेटू परीक्षेला असे तंत्रनिकेतन पण आहेत। अशाही भरपूर संस्था आहेत ज्यांना केवळ तुमच्या फीसमध्ये इंटरेस्ट आहे, तुमच्या प्रगती किंवा उन्नतीमध्ये त्यांचं काहीही घेणं देणं नाही। आणि खरंच ज्या संस्थेत तुम्ही प्रवेश घेत आहात त्या संस्थेने विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिली आहे का याची तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून खात्री करा आणि मगच योग्य निर्णय घ्या। 3 वर्षाचा पॉलिटेक्निक पूर्ण झाल्यानंतर तुमच्या जीवनासमोर 2 पर्याय। जर नोकरी करायची असेल तर कंपनी रेडी आहे, औद्योगिक क्षेत्र तयार आहे तुम्हाला जॉब देण्यासाठी, आणि जर तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर विना एंट्रन्स इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो आणि अशा पद्धतीने 10वीनंतर 3 वर्ष पॉलिटेक्निक आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, थर्ड इयर आणि फायनल इयर असे एकूण 6 वर्ष,
म्हणजे दोन्ही पद्धतीने 11वी 12वीच्या माध्यमातून गेलात इंजिनियरचे 4 वर्ष आणि पॉलिटेक्निकच्या माध्यमातून गेलात तर इंजिनिअरिंगचे 3 वर्ष. दोन्ही मार्गाने गेलात तर वर्ष लागतात 6, पण पैसा लागतो कमी, कारण ट्यूशन लावण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे. सोबत तुमचं कौशल्य, बेसिक स्किल्स तुम्हाला अवगत होतात पॉलिटेक्निकमध्ये. पॉलिटेक्निक केलेला विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये जास्त मार्क नक्कीच मिळवतो. ज्ञानार्जनासोबत अर्थार्जन करण्याचा हा राजमार्ग म्हणजे पॉलिटेक्निक. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की पॉलिटेक्निक अवघड असतं, इंजिनिअरिंग आम्हाला झेपणार नाही, जमणार नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, जसं एकदम खोल पाण्यात पोहायला गेल्यानंतर पोहायला जमणार नाही, पण स्विमिंग पूलमध्ये कसं शिकवलं जातं, सुरुवातीला 2 फुटाच्या अंतरावर पाणी असतं आणि त्याच्यामध्ये उडी मारून शिकायला लागतं. 8 दिवसानंतर मग तुम्हाला 4 फूट आणि मग 6 फूट नंतर 8 फूट पाण्यापर्यंत तुम्हाला पोहायचं सराव केला जातो आणि नंतर मग तुम्ही कुठेही बिनधास्तपणे पोहू शकता. त्याच पद्धतीने मागच्या वर्षीपासून शासनाने मातृभाषेतून पॉलिटेक्निक सुरू केलेलं आहे. म्हणजे प्रथम वर्ष तंत्रनिकेतनमध्ये तुम्हाला मराठीतून शिकण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर आपण ज्या शाखेतून पॉलिटेक्निक पूर्ण केलेलं आहे त्याच शाखेत इंजिनिअरिंग केलं पाहिजे असेही काही बंधन नाहीत. आपण मल्टीडिसिप्लिनरी या ॲक्शन प्लॅनखाली कोणत्याही क्षेत्रातून, कोणत्याही पॉलिटेक्निकच्या डिप्लोमामधून इंजिनिअरिंगच्या कोणत्याही शाखेमध्ये सहज प्रवेश घेऊ शकतो. जसं की मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल पॉलिटेक्निक झाला असेल तर नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम जे इंजिनिअरिंगमध्ये आहेत, सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग, या शाखेमध्ये सुद्धा विद्यार्थी जाऊ शकतो. मग या तंत्रशिक्षण घेण्यासाठी शासनाच्याही भरपूर सुविधा आहेत. जसे की SC ST संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या 50,000 रुपयांच्या फीसपैकी केवळ 200 रुपये वार्षिक फीस लागते. या व्यतिरिक्त SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 48,000 रुपये स्वाधार योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता परत मिळतो. ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल योजना म्हणजेच स्वयं योजनांतर्गत साधारणतः 40,000 रुपये परत मिळतात. SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना बुक बँक योजनेअंतर्गत सर्व शैक्षणिक पुस्तके मोफत मिळतात. GOI स्कॉलरशिप तर आहेच आहे. VJNT आणि SBC संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासन जवळपास 45,000 रुपये स्वतः भरते. विद्यार्थ्यांना फक्त 5 ते 7 हजार रुपये वार्षिक फीस लागते. शिवाय GOI स्कॉलरशिप तर आहेच आणि निर्वाह भत्ता 5,000 रुपये मिळतो. OBC आणि EBC विद्यार्थ्यांसाठी 50% शुल्क शासन भरत असते. EBC विद्यार्थ्यांना पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत 20,000 रुपये प्रतिवर्षी परत मिळतात. EFWS आणि TFWS सारख्या स्कीममधून वाढीव अतिरिक्त जागा. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासन विद्यार्थ्यांसाठी सवलती देऊन तुमचं भवितव्य घडवत आहे याचाही जरा विचार करावा, कारण त्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी तंत्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त यशस्वी होण्यासाठी जिद्द हवी, योग्य मार्ग आणि योग्य दिशा मिळण्याची. मग पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर येतो की प्रवेश कुठे आणि कसा मिळतो. यासाठी सुद्धा तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अर्थात कॅप प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तंत्रनिकेतनला जाऊन प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता नाही. आपण घर बसल्या आपल्या लॅपटॉपवर आपल्या कम्प्युटरचा वापर करून किंवा मोबाईलद्वारे आपण आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरताना मात्र काळजी घ्यावी लागते ते योग्य प्रमाणपत्रांची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालात तर 10वीचा मार्कमो लागेल, मार्कशीट म्हणजेच गुणपत्रिका लागेल. त्याच्यानंतर लागते ती TC ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला पालकांचा लागतो बरं का. विद्यार्थ्यांचा मग जातीचा दाखला, जर जातीचं आरक्षण असेल आणि आपल्याला त्याची योजना त्याचा फायदा घ्यायचा असेल तर जातीचा दाखला. SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त बाकी सर्व आरक्षित संवर्गासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड. हा प्रवेशाचा अर्ज भरत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट ID जनरेट होतो आणि सेपरेट पासवर्डसुद्धा लागतो. तो पासवर्ड मात्र तुम्ही कोणत्याही अजाण व्यक्तीला द्यायचा नाही आणि आपल्या करिअरसोबत खिळवाड करायचा नाही. हे मात्र नेहमीच गोपनीय ठेवायचं असतं. आपल्या करिअरची चावी आपण इतरांच्या हाती देता कामा नये. या करिअरविषयी अधिक माहितीसाठी अवश्य संपर्क करा. आमचे नंबर्स आपल्यासोबत शेअर करत आहे.
आणि आपल्या करिअरसाठी उज्ज्वल यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.